राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी आहे. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी अनिल देशमुखांना भाजपनं ऑफर दिलेली होती. देशमुखांनी ऑफर नाकारल्यानंतर त्यांना 13 महिने कारागृहात राहावं लागलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे. अजित पवार, उद्धव ठाकरे, अनिल परब आणि आदित्य ठाकरेंना देखील खोट्या खटल्यांनुसार कारागृहात पाठवण्याचा डाव होता असा आरोप देखील श्याम मानव यांनी केला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री, या देशामधलं नंबर 2 राज्य आहे महाराष्ट्र, या देशातल्या गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे 4 अफिडेव्हिट पाठवलेले आहेत, यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेलमधून वाचाल. गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख. पहिलं अफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी गोळा करायचा मला आदेश दिला, त्यावर सही करून द्या. उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे, तेही कॅबिनेट मंत्री, त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला. मी पुन्हा रिपीट करतोय, दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला, यावर सही. त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा, आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा. या 4 अफिडेव्हिटवर तुम्ही सही करून दिली तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही. देशमुखांनी खूप विचार केला, नाही म्हटलं. नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे, सोडून द्या, बाकी 3 अफिडेव्हिटवर तुम्ही सही करून द्या. अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं, याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार, आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः 13 महिने जेलमध्ये गेले म्हणून मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतात. आणि कोर्टाने सोडताना त्यांना क्लीन चिट दिली. माझ्याकडे एक माणूस पाठवून हे 4 अफिडेव्हिट तुम्ही करून द्या, एक उद्धव ठाकरे आरोप करा, एक आदित्य ठाकरेवर आरोप करा, अजित पवारांवर आरोप करा, अनिल परबांवर आरोप करा, अशा पद्धतीचं लेखी माझ्याकडे अफिडेव्हिट पाठवलं होतं. मी देवेंद्र फडणवीस याच्या दबावाला 3 वर्षापूर्वी बळी पडलो नाही आणि अफिडेव्हिट करून देण्यासाठी नकार दिला, त्याच्यामुळे माझ्या मागे ईडी सीबीआय लावून मला जेलमध्ये टाकण्यात आलं. एक अनिल देशमुखांनी पण एक आरोप केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांवर, परंतु आरोप नाही. अनिल देशमुखांना सांगेन, जो पण अधिकारी तुमच्या समोर आला असेल त्यांनी तुम्हाला खरं बोलण्यासाठी सांगितलंय. दिशा सॅलियनबरोबर जे खरं झालं, खऱ्या अर्थाने तिचा सामूहिक बलात्कार झाला, खऱ्या अर्थाने तिला बाल्कनीतून फेकलं गेलं, ते सत्य तुम्ही सांगावं. हे सत्य तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे, आरोप करायला सांगितलं नाही, कारण का तेव्हा तुम्ही गृहमंत्री होते.